खरं तर बाप्पाचं जे आगमन असतं आणि जो उत्सव साजरा असतो तो म्हणजे त्याला माझ्याकडे आज सांगायला खरोखर शब्द नाही आहेत. आणि बाप्पाचे मी एवढे गणपती बाप्पाचे आभार मानेन की त्यांच्या येण्याने त्यांच्या आगमनाने माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये आणि माझ्या संसारामध्ये काय आनंद आलेला आहे तो मी तुम्हाला आता पुढच्या माझ्या ह्याच्यात सांगते. मी माझं दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी मी माझ्या हॉटमिक्स प्लांटच्या इथे पहिल्या वर्षी तिथे मूर्तीची स्थापना करून प्राणप्रतिष्ठा करून 1.5 दिवसाचा गणपती आणलेला होता. हा 9 दिवसाचा गणपती माझा येथे 5 वर्ष तरी कमीत कमी, पुढचं मला माहिती नाही, पण नक्की 5 वर्ष आणण्याचा मी प्रयत्न करीन. आणि त्यांचं पूर्ण त्यांचं आगमन आणि त्यांची पूजा सेवा व्हावी आम्ही फॅमिली सगळे एकत्र येऊन करतो. मला सांगायचं एवढंच आहे की असं म्हणतात की खरंच देव मागण्याने सगळंच देतात, पण मलाही याची प्रचिती खरंच आलेली आहे की गणपती बाप्पांनी मला न मागता सुद्धा भरपूर काही दिलेलं आहे. आणि त्याची प्रचिती म्हणजे मला सांगायचं होतं की माझा मुलगा आणि माझी सून गेले 7 वर्ष लग्न होऊन झालं होतं आणि त्यांच्या गणपती बाप्पांनी आमच्याकडे पुढच्या वर्षी गणपती बाप्पा येण्याच्या आधीच माझ्याकडे गणपती बाप्पा नवीन येणार. ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका.